कोरोनामुळं कांद्याच्या निर्यातीला मोठा फटका बसलाय. कोरोनाचे हे साईड इफेक्ट्स आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान झालेलं. पर्यटन अडचणीमध्ये आलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती. देशातलं, देशाच्या बाहेरचं, त्याचबरोबर स्थानिक जे दुकानदार आहेत त्यांना मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांना फटका बसलाय. पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसलाय. यावरच एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूया. कोरोनानं केला कांद्याचा वांदा. कोरोनाचा कांद्याला मोठा फटका. जगात चीन हा कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. दुसऱ्या नंबरवर इराण, तर भारताचा नंबर तिसरा लागतो. सध्या चीन आणि इराणमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातल्यामुळे कांद्याच्या निर्यातीची भारताला चांगली संधी होती. भारतातील कांद्याची निर्यात बंदी 15 मार्च पासून खुली होतीये. पण आता कोरोनाच्या भीतीमुळे जहाजं बंदरात येऊ द्यायला अनेक देशांनी बंदी घातलीय. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीला फटका बसणार आहे. आलेले जहाजावरचे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांची कोरोनाची चौकशी केली जाते. तो कोरोनाचे कोणी पेशंट आहे का हे सगळं पाहिल्यानंतर त्याचं जहाज डॉकला लावू देतील, नाही त्याला सांगतील बाहेर काढ. अशी अवस्था सगळीकडे झालेली आहे. तेव्हा ह्या अशा अवघड परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, कोणालाही पैसे कसे मिळतील हा प्रश्न आहे. कोरोनामुळे नागरिक सध्या चिकन खायला उत्सुक नाहीत. त्याचा फटका कोंबड्यांचं प्रमुख खाद्य असलेल्या मक्याच्या उद्योगाला बसलाय. कोंबडीचं जे आम्हाला रेट मिळत होता ते कमी प्रमाणात मिळालं आणि 100 रुपयामध्ये 3-3 कोंबड्या विकायला लागू राहिल्या. अजून दुसरा फटका म्हणजे जे आम्ही कांदा उत्पादक शेतकरीचं कांद्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला असं आम्हाला वाटायला लागलं. कारण केंद्राने 15 तारखेपासून निर्यातबंदी उठवली होती, परंतु आता निर्यातबंदी उठवूनसुद्धा व्यापारी किती मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करते, कारण इतर देशात कांदा जाईल का नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर्षी कांद्याचं 30% वाढीसह उत्पादन होणार आहे. हा कांदा बाहेर निर्यात होऊ शकला नाही तर कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे. योगेश खरे, Zee24 तास, मुंबई.